साधारणपणे एक वाटी गुलाबजामचा पाकूर लेला आहे माझ्याकडं, तो गरम करून घेते. इथे मी घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी बाजरीचं पीठ. आपण याचे लाडू करतो आहे आज. इथे माझ्याकडं आहे साधारणपणे पाव वाटी डिंक, घालते मी त्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. छान फुलवून घ्यायचं आहे. छान फुललं आहे, काढून घेते. आता मी पीठ घालते आणि पीठ पण छान भाजून घेणार आहे. छान खरपूस वास येईपर्यंत पीठ भाजायचंय आणि लागेल तसं तूप घालणार आहे. सतत हलवत हे पीठ भाजायचं आहे आपल्याला. पिठाचा खमंग सुवास यायला लागलाय. आता आणखी एक चमचा तूप घालते. पीठ भाजलंय छान, आणखी एक चमचा तूप घालते. एक दोनच मिनिटं परतून घेणार आहे. पीठ छान भाजलंय, गॅस बंद करून घेते. तळलेला डिंक मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. गुलाबजामसाठी आपण थोडासा पातळच पाक करतो, त्यामुळे हा पाक जरासा उकळून घेतलाय. आता गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर एक दोन तीन मिनिटं थांबून त्याच्यामध्ये आपलं पीठ घालून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते.
याच्यामध्ये घालणार आहे वाटलेला डिंक, बघा मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागले, व्यवस्थित एक जीव करून घेते, मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घेतलं आहे, हे आता एक अर्धा तास मी असंच झाकून ठेवणार आहे, मिश्रण आपलं थोडंसं पातळ झालेलं होतं म्हणून मी अर्धी वाटी रवा भाजून घातलाय, आता एक जीव करून घेते, लाडू वळून घेते, बघा छान असे लाडू वळून तयार आहेत, बाजरीच्या पिठामुळे त्याचा काळपट रंग आलेला आहे परंतु एकदम चवीला खूप छान झालेत, नक्की करून बघा, मलाही नक्कीच आवडतील, आता त्यांना सूप वाटते पण आपल्याला ते बरोबर वाटते त्याच्यासाठी नव्हे ना आपण खाऊया ना.